एटीएम कार्ड फसवणुकीपासून सावधान. कोणतीही बँक मोबाईलवर आपल्या एटीएम संबंधी माहिती विचारत नाही. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. स्थलांतरित पूरग्रस्त कुटुंबाचा सरकारी आकडा नको. स्थानिकांनी स्थलांतरांसाठी मदत केलेली कुटुंबे ही शोधा आणि सगळ्यांना आर्थिक मदत द्या, असे आदेश पालकमंत्री तथा वित्त आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दोडामार्ग महसूल विभागाला दिल्या. दोडामार्ग तहसील कार्यालयात मंत्री केसरकर यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मोरले, केर, घोडके, परमे, घोडकेवाडी, कुडासे, भरपाल, वायंगणतड, झोळंबे, मनेरी, सासोली येथील ग्रामस्थ उपस्थित होते. बेवारस वस्तूंना हात लावू नका. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सतर्क रहा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. आढावा घेतला त्यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस निरीक्षक दीक्षित कुमार गेडाम, तिलारी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता सुरेश नाईक, कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे, विद्युत वितरणचे रवींद्र देहारे, निवासी नायब तहसीलदार आर जी गावित, नायब तहसीलदार एन एन देसाई, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव आदी उपस्थित होते. महसूल विभागाने 107 कुटुंब आणि 409 लोकांचं स्थलांतर झाल्याची माहिती दिली. त्याला उपस्थित तालुकावासियांनी आक्षेप घेतला. प्रशासनाची माणसं गावागावात पोहोचलेली नाहीत, त्यामुळे त्यांना वस्तुस्थितीची कल्पना नाही. स्थानिकांनी अनेक कुटुंबांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं, त्यांच्या राहण्याची, जेवणाची, खाण्यापिण्याची व्यवस्था केली. आपत्कालीन यंत्रणा आणि प्रशासन त्यात कुठे दिसलं नाही, अशी माहिती मोरलेचे ग्रामपंचायत सदस्य गोपाळ गवस, गोडगे सरपंच संदीप नाईक यांनी सभागृहाला दिली. दीपक केसरकर यांनी यावेळी प्रशासनाच्या बेफिकीर प्रवृत्तीवर संताप व्यक्त केला. शुक्रवारी वस्तुनिष्ठ आकडा सादर करण्याचा आणि प्रत्येक स्थलांतरित कुटुंबाला 5,000 रुपये आणि प्रत्येक मोठ्या व्यक्तीस जेवणाचे 60 रुपये आणि लहानास 40 रुपये देण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी तहसील पातळीवर बिल बनवून रक्कम काढून पूरग्रस्तांना द्यावी अशी सूचना केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी, जिल्हा उपप्रमुख गणेश प्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, चंदन गावकर, भगवान गवस आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.